नमस्कार, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात मी गणेश प्रसाद गोगटे आपलं स्वागत करतो. आता पाहूया जिल्ह्यातील ठळक घडामोडी. केंद्रीय कृषी मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयातर्फे राज्यात तालुकानिहाय मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्याचे आवाहन मार्च 2022 करण्यात आले होते. त्यानुसार मालवणातील पारंपरिक मच्छीमारांनी पुढाकार घेत मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली आहे. सोमवारी कणकवली येथील सहाय्यक निबंधक के आर धुळप यांनी या संस्थेचे नोंदणीपत्र मुख्य प्रवर्तक महेंद्र पराडकर यांना सुपूर्द केले. ही सिंधुदुर्गातील नव्हे तर कोकणातील पहिली मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्था असल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद अभियंता संघटना सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवगडचे शाखा अभियंता अनिल तांबे यांची तर सचिवपदी वेंगुर्ल्यातील शाखा अभियंता प्रफुल्ल कुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच ओरोस येथे जिल्हाध्यक्ष अभियंता शेखर आदणवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी वाजत गाजत दुर्गा माता विराजमान झाल्या आहेत. दिवसभरात पूजन आरती असे विविध कार्यक्रम झाले. पुढील 9 दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कणकवली तालुका शिवसेनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व अत्यंत दुर्गम भागात दिवस रात्र कष्टाने प्रामाणिकपणे सचोटीने आणि निस्वार्थपणे काम केल्याची फलश्रुती म्हणजेच आजचा हा पुरस्कार आहे. त्यामुळे आपण हा आजचा पुरस्कार निस्वार्थ भावनेने जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट बांधवांना समर्पित करतो असे प्रतिपादन देवगड तालुक्यातील मनसे येथील केमिस्ट सतीश गोखले यांनी केले. यशवंतराव भोसले फार्मासी कॉलेजतर्फे जागतिक फार्मासिस्ट दिनी गोखले यांचा फार्मासिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गोखले हे गेल्या 34 वर्षांपासून फार्मासी व्यवसायात कार्यरत आहेत. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटात आजपासून पक्षप्रवेश सुरू झालाय. पुढील 9 दिवसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्षप्रवेश होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 25 बसेस आणि इतर गाड्यांच्या माध्यमातून सुमारे 2000 पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची माहिती माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अनुप्रिती खोचरे यांच्यासह कुडाळ, वैभववाडी व मालवणमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील सराफ व्यापारी कीर्तिकुमार राजराज कोठार यांचा खून केल्यानंतर संशयितांनी मृतदेह रत्नागिरी गुहागर तालुक्यातील आंबलोली येथील पर्यामध्ये फेकून दिलाय. जंगलमय भागात असलेल्या या पर्याबाबत संशयितांना माहिती कशी मिळाली, या भागात संशयितांनी फिरून रेकी केली होती का, नेमके आंबलोली पर्याशी संशयितांचे कनेक्शन काय आदी सर्व गोष्टींचा उलगडा लवकरच पोलिसांकडून करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या आरटीओ रेल्वे पुलावर तरुणाने ट्रेन पुढे स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची सरग दुसरी घटना आता समोर आली आहे. राजेंद्र रवींद्र सावंत असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला रेल्वे पोलिसांना राजेंद्र याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर दिसून आला. शुक्रवारी टीके येथील तरुणाने याच ठिकाणी आत्महत्या केली असताना या सलग दुसऱ्या घटनेने आता खळबळ माजली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे 36,000 रुपयांचे 2 मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खेड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या प्रकरणी सत्यदास यांनी तक्रार दाखल केली आहे. सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी रोज वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.